राजन, मी तुला काहीतरी विचारते. तू विक्रांतला भेटायला गेला होतास का? नाही नाही भेटला विक्रांत. तू आल्यावर मी विक्रांतला डिवोर्स द्यायला तयार झाली आहे तुझ्या जीवावर, आणि तरी सुद्धा तू असं बोलतोयस. एक विचारू, कशावरून तुम्हाला टांग देणार नाही? माझी सगळ्यात मोठी भीती कुठली आहे सांगू? ताई आणि राजनने ईशाला घेऊन जायचं ठरवलं तर? हीच तर गंमत आहे ना म्हणून. अगं हे बघ, सगळ्या गोष्टी आपल्या डेस्टिनीत लिहिलेल्या असतात. मोनिका, ईशा आपल्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, लक्षात ठेव. ह्याचं इंट्रोडक्शन करून द्यायची गरजच नाहीये ना. तुम्हाला तर माहितीच आहे की मोनिका माझी खूप जुनी आणि जवळची मैत्रीण आहे. या घरात काय सिच्युएशन आहे हेही मला चांगलंच माहिती आहे. की ईशाचा खरा बाबा मीच आहे. उद्यापासून ताई तुझी बायको नसेल, म्हणजे ज्या नात्यामुळे आमच्या घराचा तुमच्या घराशी संबंध आला ते नातं उद्या ऑफिशियली संपून जाणार आहे. म्हणजे आता आमचा तुमच्याशी काही संबंध नाही. मानसी, आमच्या घराचा तुमच्याशी संबंध संपो किंवा न संपो, पण आमच्या घराचा तुझ्याशी असलेला संबंध कायम राहणार. हा येत आहे, बस आम्ही सगळे तयार आहोत, तुझी वाट बघतोय. बर बर. वंसा चहा घेणार? नाही नको, चहा नको मला. मानसी कुठे? बोलवते, जर तिच्याशी बोलायचंय मला. मानसी बाहेर येतेस का? ये ना बस. मानसी, आज आम्ही इथे सगळेजण का जमलो तुला माहित आहे? तुझी ताई आणि तो राजन आता इथे येणार आहे आणि मग आमच्यात एक व्यवहार होणार आहे. खर तर तुला या सगळ्या प्रकरणाचा खूप त्रास होतोय, तुला खूप वाईट वाटते. खरं तर दोन्ही बाजूनी तुझी कुतरोड होते हेही कळतंय, म्हणूनच तुझी माफी मागायची. तिला एकट्यालाच नाही, आम्हाला सगळ्यांना तुझी माफी मागायची. मग सुरू करूया. अगं थांब, इतकी काय घाईये? ऍक्च्युली आपण या टॉपिकवर इतक्या वेळेला बोललोय की आता हे करूनच टाकूया ना, म्हणजे आपण सगळे सुटू. बरोबर आहे तुझं, आम्हाला सुद्धा तुझ्यापासून सुटका करून घ्यायची आतुरता आहे. तरी परत एकदा जरा मला बोलायचं. गाडी थांबव राजन, गाडी आत्ताच्या आत्ता थांबव, मला उतरायचंय. काय झालं एवढं चिडायला? राजन प्लीज माझा हात सोड, आणि या पुढे मला भेटण्याचा प्रयत्न अजिबात करायचा. म्हणून मूर्ख आहेस तू एकदम. का केलंस तू ते सगळं? काय गरज होती राजन, त्यांची मदत करायची काय गरज होती तुला? तुला वाचवण्यासाठी. मला वाचवण्यासाठी?
फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. तुला वाचवण्यासाठीच केली. राजन प्लीज काही बोलू नकोस. तू केवढी मोठी चूक केलीस कळतंय का तुला? आणि इशेचा काय एवढा पुळका आलाय तुला अचानक? मला त्या घरातन बाहेर पडायचं होतं म्हणून मी ते सगळं केलं होतं आणि तू काय केलंस? हे सगळं करून पुन्हा मला त्याच्यात अडकवलंयस. ऐक माझं जरा. मला काही ऐकायचं नाहीये. किती मेहनत करून मी हे प्रूव्ह केलं होतं की विक्रांत ईशाचा बाबा आहे, कारण त्या घरात मला माझं स्थान टिकवून ठेवायचं होत. पण तू काय केलंस? सांगून मोकळा झालास की तू ईशाचा बाबा आहेस का? राजन का केलंस तू हे सगळं? हे सगळं किती महागात पडणार आहे कळतंय का तुला? हे सगळं करून ना माझ्या पत्री काही पडणार नाहीये, तुलाही काही मिळणार नाहीये. व्हेरी रॉंग मूव्ह. झालं राग उकून झाला? आता शांतपणे मी काय सांगतोय ते ऐक जरा. आजच्या मीटिंग नंतर एक गोष्ट तर स्पष्ट झाली की आता मोनिकाला काही द्यायची गरज नाही. असं कसं म्हणतोस तू? अरे कसं काय गा मधू काका, बाबांनी पत्रामध्ये स्वच्छपणे लिहून ठेवलंय ना की त्यांनी हे सगळे पैसे या घरातल्या दळवी नावाच्या मुलीसाठी ठेवलेले आहेत. बरोबर? म्हणजे त्या मुलीचा बाप दळवी पाहिजे हा आहे का? दळवी नाही ना मग? दादा बरोबर बोलतोस तू. आपण ना त्या मोनिकाला सरळ फोन करून कळवून टाकू. आम्ही काही तुझं देणं लागत नाही. त्या विक्रांतला तू ईशाचा बाबा म्हणून खोट सिद्ध केलं आणि ते बाहेर सांगू असं धमकावून घाबरवलं सगळ्यांना. पण आता घाबरायचं कारणच नाही. आपल्याकडे रिपोर्टचे कागद आहेत आणि त्यावरून राजनच तिचा बाप आहे हे सिद्ध झालंय. तुम्ही दोघं कसा विचार करत बसलाय? आता मला सुद्धा असंच वाटायला लागलं तिला काहीही द्यायला नको. मला ईशूला भेटायचं होत. माझं बाळ आहे ना घरी? अब हमें कुसुम लता से भी माफी मांगनी है. तुम हमें ले चलोगे वहां? अम्मा जी मैं आपको लेके चलती. नहीं गौरी, ये सब हमारे कर्मों का फल है तो हमें अकेले भुगतने दो. एकदा सणवार आले ना की तुम्हा बायकांना एक वेगळाच उत्साह संचारतो. हो सण असतातच त्याच्यासाठी. हाऊ खरेदी नाही. खरेदीवर ना आठवलं, काल तू आणि रेवती मॉलमध्ये शॉपिंगला गेला होता का? तुम्हाला कसं कळलं? यो बघा योगी यार असते वडा एक्सिलेटर. आता पहिला गिअर टाका. आता यो क्लच, यो हळूहळू सोडायचा. तू जेवलास का नाही? म्हणजे आता जेवणार की? माझा बेटा पाहिजे आता म्हणून टमाटी खात होतास वय. होय आता बसून बसून काय करणार म्हणून. हे गे जेव. तुझा डबा कधी यायचा आता? अग नाही येईलच की आता. अरे येईल तर येईल, तवर यो डबा खा. तू बी जेव की? नाही नको, मला भूक नाही.
तर तेवढ्यात ना पप्पा रिक्षात आले आणि रिक्षात ना आम्हाला बघितलं आणि पप्पाने तेव्हा आवाज दिला आम्हाला. तेव्हा पप्पा यांच्या मागे लागले. पप्पा म्हणजे हिचे जायचे ना तेव्हा असे सिटीने आवाज द्यायचे तिला. आहेत का पप्पा? नाही नाही, म्हणजे भाऊ आहे ना. भाऊ कशी होती शिटी?